किती पैसे होते सांगते. नमस्कार सर्वांना, तचाला कशा. तर आता ही दुसरी सगळी बॅगा वगैरे मी अशी काढून असं सगळं ठेवलेलं आहे. इतकं सगळं जे पॅकिंग केलेलं आहे, साड्या वगैरे भरपूर सगळे अशा. गायो आणि पप्पा थोडा अभ्यास चाललेला आहे, होल्ड करून ठेवलेत सगळं. हे सगळे न्यायचं आहे. पिंडू अभ्यास करते हो का? ते अभ्यास करत आहे माझ्यापाशी. तर सणा ह्याच्यात आहे सुकट. मी सुकट बांधलेली आहे. तर ननदबाईंनी कामावर आमचं काही रान वगैरे नाही, काही नाही. तुम्हाला माहीत आहे, एका बहिणीनं मला कमेंट केलं होतं की ताई एवढे सगळे तुमच्यापाशी नारळ आहे तर मशीन खरेदी करून घ्या. तर ताई आपल्यापाशी का नाही, आपले काहीही नाही, शेती वगैरे काही नाही, त्यामुळं का नाही आपलं हे म्हणजे कामावर जातात का नाही, ते झाडात वहावेनं वगैरे पडतात का नाही, मग ते जितक्या बायका असतील ना कामाला त्याच्यात वाटून घेते. तर मी तुम्हाला दाखवते. तर ती बघा, आपल्याकडचा मी चोडा आणला, तो साई चोडा आणलेला आहे. साई नमकीन आहे हा. तर माझा ओले पण ह्याच्यातच आहे. ती चकोस खाल्लं नाही मुलांना तिथल्या जास्त, म्हणजे गावाकडच्यांना माहीत नाही, खात्यात पण एवढं नाही. तर लाल वटाणं पण आणलेलं आपण. ही असंच हे पिवळे वटाणं आहेत खायसाठी, बाजारातनं घेतलेले. परत मॅगी, आता हात ही तर वापरलेली मॅगी आहे. ही गायीनं आणली म्हणून मी इथं ठेवली मग अशी. तर म्हणजे जावई बापूने नारळ सोडलेला पण आहे, तो नारळ आहे. सुकट तरी सांडलेली आहे. टी व्ही काय पिलू, चीज आहे, मेवनीज आहे, मेवनीज आहे, मेवनीज. ही तर मेवनीज लिहिलेला आहे. तर मेवनीज आहे. हा चार्जर आहे आणि कवर आहे माझा, तर बघू शकता. ह्याच्यात काय गोळ्या माझ्या असतील, गोळ्या आहेत किसोऱ्या. तर ही बघा, आता ननदबाईंनीच आणलेलं. ह्याच्यात काय बघू. ही बघा, माझ्या मीना मावशीने मला दिलेली ही आहेत पुस्तकं वाचण्यासाठी. तर ही सोडून घेते एक मिनिट. सोडून घेतलेलं आहे. हे नारळ आहेत ना माझ्या धाकट्या नंदनं आणलेलं आहेत. त्या कामाला जाते त्यामुळे भेटले नाही तुम्हाला. आणि आताच्या वेळी नक्की आपण गेलो की भेटू, कारण ती थोडंसं लांब राहतात उमरजमध्ये आणि आपण शेवड्यात राहतो. तर बघा, ही पण नारळ हे असे आणून ठेवलेत का नाही घरात सुकून सुकून, हे असे झालेले आहेत. तर ही बघू शकता तुम्ही, हे असं सुकं दिरानं फोडलेलं आणि पत्र्यावर ठेवलं आहे सासऱ्यानी. मग ही आमच्यासाठी मी अर्धं आणलं आणि जावेला अर्धं ठेवलं. ती काय आणतेच हमेशा, ते तर आहे. पण मी सोडून आले म्हटलं बाबांनो आपण अर्धं घेऊन जाव. आणि तुमच्या जावई बापू गुळासोबत खातेत, मुलं तर खात नाही, आपल्याला पण लागतं. मग ही काय आपण काय खरेदी करून आणलेले नाही. मग हेच आहे काय, रानात कामाला जातात, आपल्या शेतीची पण नाहीत. अजून म्हणते दुबारा, आपल्याला शेती पण नाहीत, कारण ननद माझी कामाला जाते, धाकटी आणि थोरली पण जाते. पण धाकटे दीर ननदबाईने गोळा केलेली आहेत. चला तुम्हाला दाखवते. किलू या चुडी निकाल के रखले तुम्हारी दही बोलशी, दही गजरा बघा आपल्याला लावायला, नकली गजरा गावाकडचा असं आणलंय ते बांगड्या. हां, तर हे मी आप माझ्यासाठी चंद्रबिंदू आणले, चंद्रकोर टिकल्या घेतले. तर एक कागद उड गया मेरा, बोले तेरे पास कुछ है अभी दिली, और एक कागद नहीं मिल रहा मेरा, उसमें बहुत कुछ है. हाँ, ये पिन आणले, जुड़े पिन, ही पण आणले. बोलो गुलाब भी नहीं मिल रहा, देखे गुलाब जुड़ैत टाकायला आपल्याला, देखा लिया तो. आणि ही बघा, हे असे कडे अजून घेतलेले आहेत, तिथं आहे दोन ठेवले. चंद्रकोट टिकल्या घेतल्यात साडीवर घालायला. तर तुम्ही, मी बाहेर न आत शिफ्ट होताना बाहेर फाड्याच्या खोलीत होती भाड्याच्या, त्यावेळेला 10 रुपयाला एक दिलेली. तर आपल्या महाराष्ट्रात बघा, 10 रुपयाला 3 जोड भेटले, 3 गुच्छे भेटलेत आपल्याला 3. तर ही जुडे पिन आहेत ही. आणि हे 4 कडे घेतले, अजून आहेत कडे तिथं ठेवले. तर हे ठेवते इथंच. ही बिल तुम्ही बघू शकत नाही, एवढं मोठे बिल झालेले आहेत माझे. तर ही पिलूचं, पिलू नाही तर काहीतरी घालेल. ही पटपट निकाल दे, इतना टाईम नाही आपले पास. तर हे टिकले बघा,
हा तर पिलूल आहे बघ बांगड्या, तू इधर खिसक ना, अंधेरा हो रहा है। हा ऐसे दे ना। बहिणीच्या त्यांच्या दिलेत, तिच्या लग्नात मी घातलेल्या मुली घालत नाहीत, आपली चिंबू दिदी निशु दिदी म्हणून, तर ते आलेले बेटा इरकले इले रकले। तर चला अजून इम्पॉर्टंट दाखवते तुम्हाला काय काय आहे। तर हे आपले गजर वगैरे नेकलेस उठले, तर चंद्रकोर आपण लाव, आता साडी घातली आहे ना, ते आहे। तर चला दाखवते गायू आणि पप्पांची अभ्यास चालले, तर त्यांच्या दोघांची चाललेली जाईल जबरदस्त अभ्यास। गर्मी खूप आहे, माझ्या आवाजामुळे मी कूलरला बंद करायला लावलेला आहे, तुम्हाला ऐकाय भेटणार नाही। तर ही डबे आणलेत नवीन, मी तो डबा घरात आहे पुराना, तर मी डबे किती आणलेत ते दाखवते। त्याच्या आधी हे तुम्ही बघू शकता, 675 चा हा हे आहे खलबुजा। तर कसं वाटतोय, तर खूप हेवी आहे आणि डबा घेतलाय आपण। नवीन सगळ्यात मोठ्याच वर गायीच नाव एवढंच कसं झालं रे लाली, बसत बसत नव्हता। घेऊया वर गायीचा आणि दोन नंबरला पिलूचा आणि सगळ्यात लहान आहे त्याच्यावर किशाचा हे दादूचा असं टाकलाय तिघांना तिघांवर। आता ह्याच्यात काय ठेवलंय तसं काढू आपण, डब दाखवते तुम्हाला। कपडे ठेवलेले आहेत, आता साफसफाई करायची आहे। त्याच्या आधी हा डबे पण साफसफाई करायची आहे, नवीन आणलेले आहे दाखवते। किती पैसे होते तर सांगते, तुम्ही नक्की सांगा किलो किती होते। 25 जाय परिचय, आता जावे ना कुठे ठेवलं, मोठे आहे दोन पायरीचा डबा आहे हा, वजन आहे खूप। तर हे बघा खूप मोठा आहे, दोन घेतले एकदमच तो आहे ना, तळात थोडा पातळ झिजलाय आणि पातळ म्हणजे लहान आहे, ह्याच्या एवढा आहे तो। आणि म्हणजे खूप दिवसाचा आहे हे, बिना लग्नाचे होते तेव्हा लग्न शाळेत वेळेचा आहे जे तुमच्या जावे बापूच वेळचा आहे तेव्हाचा, म्हणून बुडा थोडस मला का नाही फुटल्यासारखा वाटलं, म्हणजे जिथले मग म्हटलं जाऊ दे आता त्याच्यात हवा बिवा घुसणार आणि त्याच्यातलं पीठ बघितलं नाही असतं, पूर्ण आळीनं भरलेलं आहे म्हणून मी तर यूज करत नाही। तर आता ह्याला साफसफाई करते, तर हे डबे कसे वाटले नक्की सांगा आणि हा खलबुजा पण सांगा। नवीन आणलाय 700 रुपयाचा खलबुजा आहे तो आपला। धन्यवाद गेलं की नवीन नवीन त्याच्यावर काही नवीन नाही वे, तिथं नाव टाकले सगळ्यात मोठ्याच वर किशाचं नाव, दोन नंबर पिलूचं नाव आणि मी दादाचं नाव। तर एवढी मी खरेदारी केलेली आहे, तर आता ह्याला साफसफाई करते ठीक आहे। खलबुद्यात काय कुठून पहिल्यांदा नक्की सांगा, कमेंट करा, कमेंटची वेट नक्कीच करीन। आणि ते आणले की आता भरून ठेवते तो डबा, आता कुरड्या भाकुड्या प्लास्टिकचं कागद मध्ये भरून त्यात ठेवायला ठीक आहे ना। तर चला आता मला ठेवते चला, काळजी घ्या, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, हाय।